नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात आकार डिजिनाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी। वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या बातम्या आपण कशा पाहतो, कशा वाचतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। काल परवापासून काही बातम्या जाणीवपूर्वक छापून आणल्या जात आहेत किंवा ठळकपणे ठळक मथळ्यांसह त्या वाचकांच्या समोर प्रेझेंट केल्या जात आहेत। त्यातली एक महत्त्वाची बातमी अशी आहे की भाजप, मनसे आणि शिंदेगड यांच्यात काही दिलजमाई होणार का। आता मागचा काळ जर तुम्ही पाहिलात, मागच्या एक दोन महिन्यातल्या ज्या काही घडामोडी आहेत, एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला जातात, फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला जातात, त्यानंतर राज ठाकरे या दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गणेश दर्शनाला जातात, तर हा सगळा जो काही प्रकार आहे ज्याला आपण राजकीय भेटीगाठी म्हणणं टाळतो, पण गणेश दर्शनाच्या नावाखाली यांच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झालीच नाही असंही आपण मान्य करू शकत नाही। त्या अनुषंगाने काल राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचा, मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीचं आयोजन केलं होतं, एक मेळावा घेतला होता। त्या मेळाव्यात नेमकं काय काय घडलं आहे याची सविस्तर जी काही माहिती आहे ती अद्याप मीडियासमोर त्यांनी पूर्णतः उघड केलेली नाही आहे। महानगरपालिका निवडणुकींच्या तयारींच्या अनुषंगाने ही बैठक झाली होती एवढं तर निश्चित आहे। पण मित्रांनो, ज्या चर्चा आहेत बाजारात की भाजप मनसे युती गेल्या कित्येक वर्षांपासून, ती भाजप मनसे युती होईल की नाही यावर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार येतो की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर कदापि युती करणार नाही। त्याची कारणं, त्याची ॲक्च्युली दूरगामी कारणं आपण ज्याला म्हणतो, जी दूरगामी परिणाम करणारी असतात पक्षाच्या धोरणावर। भारतीय जनता पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे ज्याचा जो मूळ केडर, जो बेस जो आहे, आणि ज्या राज्यात या पक्षातला सर्वाधिक यश मिळालेलं आहे, सर्वाधिक आमदार, सर्वाधिक खासदार ज्या राज्यातून येतात, त्या उत्तर प्रदेशात जे हिंदी भाषिक उत्तर भारतीय आहेत त्यांच्या मनात आत्ताही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्याबद्दल फारसं सकारात्मक मत नाही आहे। आज राज ठाकरे हिंदुत्वाच्या वाटेवर जरी निघालेले असले तरी तुम्ही पाहिलं की मागे त्यांच्या अयोध्या भेटीला कसा विरोध झाला। हा जो विरोध भाजपाच्या एका खासदाराकडून केला जात होता तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जे केंद्रीय पक्षश्रेष्ठी आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पक्ष नेतृत्वाने काहीतरी कानपिचक्या देऊन किंवा काही विनंती करून राज ठाकरेंचा हा जो काही दौरा होता तो सुकर करता आला असता की, पण त्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांनी दिल्लीत आपलं वजन वापरलं नाही किंवा शब्दही टाकला नाही। दिल्लीतल्या भाजपा नेत्यांनाही असं वाटलं नाही की महाराष्ट्रात आपल्याला एक ठाकरे सोडून गेला आहे तर दुसरा ठाकरे आपल्या हाताशी येतो आहे, त्या ठाकरेला जवळ करण्यासाठी त्याचा अयोध्या दौरा आपण सुलभ करून द्यावा, सुकर करून द्यावा, त्यासाठी मदत करावी, त्या पैलवानांना गप्प बसवावं, पण ते त्यांनी केलं नाही, जाणीवपूर्वक केलेलं नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची न्यूसन्स व्हॅल्यू, उपद्रव मूल्य जे आहे महाराष्ट्रात मुंबई, ते कसं वापरायचं, कुठे वापरायचं याच्या विचारात सगळेच राजकीय पक्ष असतात। म्हणजे आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे, यांनी अगदी व्यवस्थित गळ टाकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळाला लावलं, राजसाहेबांना सभांवर सभा घ्यायला लावल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला, लाव रे तो व्हिडिओ, त्यात बदनाम कोण झालं तर राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आता ही परिस्थिती आहे की भारतीय जनता पक्ष असो किंवा शिंदे गटाची जी शिवसेना आहे, या दोन्ही पक्षांना, या दोन्ही गटांना असं निश्चित वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या वेळेला अशा वॉर्ड्समध्ये उभे राहावेत की जिथे शिवसेनेची ताकद आहे, जिथे मराठी मतदार आहे जो ठाकरे या नावासाठी किंवा बाळासाहेब शिवसेना मराठी माणूस यासाठी मतदान करतो, ती मतं फोडण्यासाठी मनसेचा उमेदवार तिथे या दोन्ही पक्षांना हवा आहे, पण तो अधिकृतरित्या त्यांना युतीत मात्र नको आहे, किमान भारतीय जनता पक्षाला तरी नको आहे। कारण भारतीय जनता पक्षाची जी इमेज आहे, जी राष्ट्रव्यापी इमेज आहे, महाराष्ट्र वगळता बाहेरचे जे काही दुसरी राज्य आहेत त्या दुसऱ्या राज्यांमध्ये जर महाराष्ट्रात इकडे यांनी मनसेशी युती केली
तर जो ठपका बसणार आहे यूपी बिहारमधल्या हिंदी भाषिक ज्यांना आपण महाराष्ट्रात परप्रांतीय असं म्हणतो त्या परप्रांतीयांविरोधात मनसेने जे काही आक्रमक आंदोलन केलं होतं जी काही मारझोड झाली होती तर ही कदापि ती जनता विसरलेली नाही आहे हिंदी भाषिक जनता आणि विसरणारही नाही मला वाटतं भविष्यात. आता त्यामागची कारणं काही लॉजिक हे सगळं मांडून झालं आहे. राज ठाकरेंनी अगदी समग्र इतिहास मांडला आहे त्यांची भूमिका मांडली पण ती भूमिका महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पटली आहे इथल्या परप्रांतीयांनाही पटली आहे ज्यांना खरोखर काहीतरी कळतं जे शिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत ज्यांना सारासार विचार करता येतो असेही भाई आहेत की असेही हिंदी भाषी आहेत ज्यांना राजसाहेब पटतात. पण महाराष्ट्राबाहेर ही परिस्थिती तशी नाही आहे तशी ती होऊ दिली जात नाही तिकडच्या नेत्यांकडून. ते नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या विरोधात काहीतरी आग उकत असतात आणि वातावरण असं धगधगतं ठेवतात मग त्यातल्या कुणाची हिंमत होत नाही की त्यातलं कोणतरी उठून महाराष्ट्रात येईल आणि राज ठाकरेंना जाब विचारेल समोरासमोर बसून चर्चा करेल. होऊ द्या चर्चा त्यातून काही तुमची मतं यांची मतं काहीतरी त्याच्यातून त्या मंथनातून एखादं विष तरी निघेल नाही तर अमृत तरी निघेल पण ते करण्याची हिंमत कुणामध्ये नाही आहे. आणि आपण मात्र काय होतं आहे की निवडणुका आल्या की मनसे भाजप युती होणार मनसे राष्ट्रवादी युती होणार मनसे शिवसेना युती होणार अशा काही बातम्यांवर रकाण्याच्या रकाने खरडतो पेपरचा खप वाढतो यूट्यूब चॅनलचे व्ह्यूज वाढतात मेनस्ट्रीम मीडिया TRP खपवतं. हे सगळं होत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला भारतीय जनता पक्ष कदापिही युतीतला भले आता ते समविचारी पक्ष असले तरी युतीतला पक्ष म्हणून मान्यता देणार नाहीत. ते आतून साटलोटं करतील हातमिळवणी करतील मनसेच्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी काही ठराविक वॉर्ड्समध्ये मदतही करतील पण ते उघड युती करणार नाही. आता तर असा फॉर्म्युला आला आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर भाजपाची युती होईल एक 80-90 जागा एकनाथ शिंदेंना दिल्या जातील आणि त्या 80-90 जागांमधल्या काही जागा ज्या जागांवर मनसेचा उमेदवार स्ट्रॉंग आहे त्या जागा एकनाथ शिंदे मनसेला सोडतील. म्हणजे थोडक्यात काय होणार एकनाथ शिंदे गट त्यांची जी शिवसेना आणि मनसे यांची युती होईल अधिकृतरित्या आणि ह्या युतीशी भाजपाची युती होईल. पण मित्रांनो लक्षात घ्या उघड उघड मनसे भाजप युती करण्याचं धैर्य आज तरी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात नाही. तर मराठी माणसांची मतं कशी कुठे वळवायची कुठे फोडायची कुठे फिरवायची यासाठी हे सगळं राजकारण सुरू आहे. त्यामुळे मराठी माणसांनी मतदान करताना किमान या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपलं मतदान करायला हवं. रुपयांचं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेसारख्या सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला कापायला तर सगळेच तयार आहेत. मग ती पाळायची कोणाची धमक नाही आहे कोणाची ऐपत नाही आहे कोणाची दानतही नाही. ही कोंबडी कशी वाढेल आणि आज एक अंड देत आहे तर ती उद्या दिवसाला 2 अंडी द्यायला सुरुवात करेल या दृष्टीने कोणी प्रयत्न करत नाही. या मुंबईकरांच्या टॅक्सेसवर जगणारे हे लोक मुंबईकरांसाठी ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणार कधी. हे फक्त जोडतोड जागा सत्ता बहुमत याचाच विचार करत राहिले. मुंबईकरांनी या निवडणुकांमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपलं मतदान करायचं माझी विनंती आहे. राजकारण आपण नेहमीच रोजच आपण राजकारणावर बोलतो. राजकारणातून कुठेतरी जो एक सामाजिक आशय किंवा सामाजिक विषय जो आहे जिथे समाजाच्या काही भावना समाजाच्या काही जिव्हाळ्याच्या गोष्टी ज्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरही कधीतरी बोलायला हवं. हा एक ट्रेलर समजा. मी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या ज्या काही समस्या आहेत काही गोष्टी आहेत त्याचा एक सखोल अभ्यास करून मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या आधी तुमच्यासमोर असं एक चित्र स्पष्ट करणार आहे की ह्या जर गोष्टी झाल्या तर आज मुंबई जे काही आपण जगतो ज्या पद्धतीने सकाळी अगदी ढोरा मेंढरासारखं लोकलच्या गर्दीत घुसतो त्यात अनेकांचे जीव जातात रस्त्यावरची जी ट्रॅफिक असते चार चार त्रास आपण रस्त्यावर अडकलेलो असतो आज रस्त्यांची अवस्था काय
खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे तेच कळत नाही. कधी कधी असं वाटतं की आपण चंद्रावर तर नाही आहोत ना. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप विषय आहेत. मलनिसारण आहे, पाणी पुरवठा आहे, सार्वजनिक स्वच्छता आहे, सार्वजनिक आरोग्य आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण किती मागासलेले आहोत. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी 25 वर्ष ही मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवून त्या 4,500 करोड रुपयांच्या बजेटवर कसा फणा काढून बसले होते आणि कसा डल्ला मारला हे तर आपण सगळे जाणताच. पण सामान्य माणसांसाठी काय करायला हवं होतं, काय केलं गेलं नाही आहे आणि पुढे जे काही जो काही सत्ता बदल होण्याची आता जी काही चिन्ह दिसत आहेत त्या भविष्यातल्या सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला काय अपेक्षित आहे याबद्दल मी बोलणार आहे. तूर्तास थांबतो, पुन्हा भेटूस. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.